मी कुठल्या पालकमंत्र्यांचा अवमान करू इच्छित नाही. जास्त करून त्या त्या जिल्ह्यातल्याच आमदारांच्या मधनं मंत्री करावा आणि त्यालाच तिथं पालकमंत्री म्हणून नेमलं तर ते जास्त संयुक्तिक ठरतं. आता त्या मेट्रोचा उपयोग आमदार महोदयांना विचारा, वाढदिवस साजरे करण्याच्या करता, कुठंतरी काहीतरी जादूचे प्रयोग करण्याच्या करता. अक्षरशः आता या तिन्ही शहरांच्या जनतेची सहनशीलता जवळपास संपलेली आहे. आता जर जनता चिडली तर काय करेल काय नाही सांगता येत नाही. एखादा लोकप्रतिनिधी ज्या वेळेस खासदार आमदार किंवा मंत्री होतो आणि तोच लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून जातो त्यावेळेस त्याला एक वेगळ्या प्रकारची कामाची ओढ असते. बाहेरची व्यक्ती पालकमंत्री म्हणून आल्यानंतर त्यांना मर्यादा पडतात. मी कुठल्या पालकमंत्र्यांचा अवमान करू इच्छित नाही, परंतु काही काही पालकमंत्री 1 मे 15 ऑगस्ट 26 जानेवारी ह्या 3 दिवशी आणि अक्षरशः आता आपल्याला डीपीसीची मीटिंग घेतलीच पाहिजे म्हणून त्या ठिकाणी जाणारे पालकमंत्री मी गेल्या 30-32 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये बघितलेले आहेत. त्याच्यामुळे माझं तर स्वतःचं स्पष्ट मत आहे, जास्त करून त्या त्या जिल्ह्यातल्याच आमदारांच्या मधनं मंत्री करावा आणि त्यालाच तिथं पालकमंत्री म्हणून नेमलं तर ते जास्त संयुक्तिक ठरतं आणि त्यांना बाकीचं सगळं कोऑर्डिनेशन करण्याच्या करता देखील अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये मदत होत असते. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे मेट्रोचं काम खरं तर एवढी घाई केली. मेट्रोच्या बाबतीतला निर्णय भुजबळ साहेब तुम्हाला आठवत असेल, मागे आपण सरकारमध्ये असताना पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो आली पाहिजे म्हणून ते मंजूर केलं. नंतरच्या काळात 2014 देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, नंतर स्वतः पंतप्रधान आले, त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलं. पण अजून पण अध्यक्ष महोदय ह्या गोष्टीला इतके वर्ष होऊन गेली तरी अजून पुण्याची पिंपरी चिंचवडची मेट्रो चालू झाली 5-5 स्टेशन पुरती, त्याचा काही उपयोग होत नाही, कुणी आमचे प्रवासी त्याच्यामध्ये जात नाही. आता त्या मेट्रोचा उपयोग आमदार महोदयांना विचारा, वाढदिवस साजरे करण्याच्या करता, कुठंतरी काहीतरी जादूचे प्रयोग करण्याच्या करता, किंवा लहान मुलांच्या शाळेची ट्रीप इथपासून त्या 5व्या स्टेशन पर्यंत नेण्याकरता त्या ठिकाणी होते. परंतु बाकीच्या बाबतीमध्ये देखील लवकर त्याला गती देण्याची अध्यक्ष महोदय गरज आहे आणि ह्याच्यातून दर आठवड्याला बैठका झाल्या पाहिजे. इथं स्वतः सिद्धार्थजी आहेत, माधुरीजी आहेत, आमचे भीमरावजी आहेत, बाकीचे सगळे माझे सहकारी आहेत. आम्ही दर आठवड्याला, आपण कोरोनाच्या काळात बैठक घेत होतो की नाही अध्यक्ष महोदय, 7 वाजता आम्ही त्या विभागीय कार्यालयामध्ये असायचो, सगळे अधिकारी असायचे, बैठक आमची 9 ला सुरू व्हायची, परंतु त्याच्या आधी आम्ही आढावा घ्यायचो आणि काय केलं पाहिजे, जम्बो हॉस्पिटलमध्ये काय केलं पाहिजे, इतर ठिकाणी काय केलं पाहिजे. आम्ही अभिमानाने सांगतो, आम्ही त्या काळामध्ये कोरोनाच्या वेळेस केलेल्या कामाचा एकही भ्रष्टाचाराचा आरोप आमच्या कुणावरच तिथं झाला नाही, कारण पूर्णपणे अधिकारी लोकांच्यावर ते सोपवलेलं होतं, त्यांना सांगितलं होतं की एकदम पारदर्शक काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, जसं सध्या आमच्या तिन्ही पुणे पिंपरी चिंचवड नाशिक ह्या शहरांचा गहन प्रश्न आहे तो म्हणजे वाहतुकीचा, अक्षरशः आता या तिन्ही शहरांच्या जनतेची सहनशीलता जवळपास संपलेली आहे. आता जर जनता चिडली तर काय करेल काय नाही सांगता येत नाही. त्याकरता ह्या सगळ्या कामाला अतिशय गती देण्याची गरज आहे. वेळ पडली तर त्या कॉन्ट्रॅक्टरांना की बाबा रात्रीचं ट्रॅफिक कमी असतं त्यावेळेस तुम्ही दुप्पट वेगाने तिप्पट वेगाने काम त्या बाबतीमध्ये करा, असं जर केलं तरच कुठंतरी त्याच्यामध्ये दिलासा मिळेल. सुदैवाने नितीन गडकरींच्या सारखे अतिशय उत्तम पद्धतीनं काम करणारे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्याकडं नॅशनल हायवे डिपार्टमेंट आहे, त्यांचंही पुण्याकडं चांगलं लक्ष असतं. पण अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये आमच्या पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या जमिनी, राज्य सरकारच्या डिपार्टमेंटच्या जमिनी, असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जमिनी आणि काही खासगी जमिनी, डिफेन्सच्या जमिनी, अशा वेगवेगळ्या जमिनी पुणे पिंपरी चिंचवड इव्हन नाशिकच्या परिसरामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये एकमत करण्याच्या करता त्याच्यामध्ये एकोपा केला गेला पाहिजे, सतत बसलं पाहिजे, सतत बैठका घेऊन त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. तसं अलीकडच्या काळात 9-10 महिन्यामध्ये होताना दिसत नाही, हे आम्हा लोकांचं दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, जसं रस्ते विकास महामंडळाचा एक रिंग रोड ह्या पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या
बाजूनी जातोय, त्याचा आता जमीन ताब्यामध्ये घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. तशाच पद्धतीनं PMRDA पण एक रिंग रोड आहे. काही जण म्हणतील की अशाला दोन दोन रिंग रोड पाहिजेत. अध्यक्ष महोदय, दोन्ही शहराचा लोकसंख्येचा वाढीचा वेग बघितला, दोन्ही शहरामध्ये असणारी डेव्हलपमेंट जर बघितली, तर त्या शहरांना दोन दोन रिंग रोडची नितांत गरज आहे. कारण महाराष्ट्रातलं आमच्या कोल्हापूर पासून तिकडं सोलापूर पासून इकडं आमच्या मराठवाड्यातनं किंवा इकडं नगर पासून हे सगळं पब्लिक इकडं मुंबई पासून हे सगळे जे येतात ते पुणेच क्रॉस करतात. त्यापेक्षा हे सगळी वाहनं पुण्यामध्ये न येता बाहेरच्या बाहेर जर गेली या दोन रिंग रोडनी, तर पुण्यातला प्रदूषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला मदत होणार आहे. तीच गोष्ट नाशिकच्या बाबतीत. नाशिकला तरी स्वतः भुजबळ साहेब सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर फ्लायओव्हर आणि वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते त्या ठिकाणी करून घेतले आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा निश्चितपणे नाशिककरांना होतोय. परंतु त्याच्यात अजूनही नाशिक वाढलेलं असल्यामुळं त्याच्यात आणखीन काही राहिलेल्या पण गोष्टी करणं नितांत गरजेचं आहे. ही पण गोष्ट या 293 चर्चेच्या निमित्तानं सरकारने ध्यानामध्ये घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन या प्रकल्पाचं भूसंपादनाचे सर्व प्रश्न सोडून 100% जागा ताब्यात घेतलेली आहे. परंतु अजून पण ज्या गतीनं ती रेल्वे मेट्रो व्हायला पाहिजे त्या गतीनं होईना. कारण आज हिंजवडीमध्ये जाणारा पुण्याचा मोठ्या प्रमाणावर IT लोक आणि आमच्या पिंपरी चिंचवड मधून पण जाणारी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि तिथं एवढं जॅमिंग होतं अध्यक्ष महोदय, इतकं जॅमिंग होतं की अक्षरशः लोक कंटाळलेली आहेत. आणि त्याच्यामुळं लोकांचा वेळ वाचवणं, लोकांच्या इंधनाची म्हणजे वाहनांच्या इंधनाची बचत करणं हे सगळं काम देखील सरकारने तितक्याच तर्फेने त्या ठिकाणी केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, राजभवन कोर्टाची जागा, LIC पुणे वेधशाळा, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथे मेट्रोसाठी लागणाऱ्या जागा आम्ही हिंजवडी ते शिवाजीनगरला इतक्या गतीनं घेण्याचा प्रयत्न केला आणि तशाच पद्धतीनं राजीव गांधी झोपडपट्टीच्या जागेचं देखील स्थलांतर आम्ही त्या ठिकाणी करण्याचं काम केलं. अध्यक्ष महोदय, दुसरी एक गोष्ट अशी आहे, मेट्रोच्या विस्तारात चिंचवड ते निगडी हे आणि कात्रज ते स्वारगेट इत्यादीचे प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवून त्याचा सातत्याने आढावा घेतला, परंतु अजूनपर्यंत त्याला मान्यता मिळाली नाही. माझी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की ते आज ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात केंद्राशी आणि त्यांचे जवळचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी वेळ पडली तर अधिवेशन संपल्यावर एकदा तिथं जावं, तिथं बसावं आणि हे सगळं मंजूर करून त्या ठिकाणी आणावं. पिंपरी ते निगडी आणि वनास ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खडकवासला ते स्वारगेट या अध्यक्ष महोदय जोडमार्गिका प्रकल्पाचे अहवाल पण तयार करण्यात आलेले आहेत. त्याच्याकरता जो निधी लागतो तो निधी देखील आम्ही आमच्या काळामध्ये सरकारमध्ये असताना दिला आणि ते प्रस्ताव सादर झालेले. अध्यक्ष महोदय, मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु दुर्दैवानी आपल्या महाराष्ट्राचा भौगोलिक विचार करता ज्या शहरांना प्राधान्याने मेट्रो होणं गरजेचं होतं, मग मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, तिथं अग्रक्रम द्यायच्याऐवजी थोडेसे अग्रक्रम काही बाबतीमध्ये काही पॉलिटिकल अँगलनी बघितलं गेलं का काय मला माहिती नाही, परंतु वेगळे केले गेले आणि त्याच्यामुळं जास्त गरजेच्या ठिकाणी लवकरात लवकर मेट्रो व्हायला पाहिजे होती, ती मेट्रो थोडीशी रेंगाळलेली आहे. ही पण गोष्ट अध्यक्ष महोदय आपल्याला मान्य करावी लागेल. पुण्यातल्या हे जे काही आत्ता मी मेट्रो लाईन वाचून दाखवल्या त्या संदर्भामध्ये मी माझ्या भाषणामध्ये बोललो, त्याच्यामध्ये देखील अतिशय गांभीर्याने सरकारने विचार केला पाहिजे आणि ती कामं पण तातडीनं सुरू केली पाहिजे. पुण्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचे असणाऱ्या रिंग रोडचे पण अर्थसंकल्पामध्ये आम्ही भूसंपादनाकरता 1,000 कोटीची तरतूद गेल्या वर्षी केलेली होती, त्यालाही अधिक गती देण्याचं काम केलं पाहिजे आणि सर्व कामांचा प्रगतीचा आढावा घेण्याच्या करता प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटची माध्यमातून ही कामं पुढेही त्याचं सातत्य टिकवलं पाहिजे. माझी शासनाला विनंती आहे की या दोन्ही रिंग रोडच्या करता आणि मगाशी उल्लेख माधुरीताईंनी केला त्या पुण्याच्या विमानतळाच्या करता अध्यक्ष महोदय
ते मग खेड तालुक्यात घ्यायचं का ते पुरंदर तालुक्यामध्ये घ्यायचं का आणखीन कुठं घ्यायचं, जिथं घ्यायचं जिथं योग्य असेल तिथं घ्या, त्यामध्ये आम्ही अजिबात वाद घालणार नाही. पण एकदा पुण्याचा विमानतळाचा प्रश्न निकाली काढून त्या विमानतळाचं काम वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर अध्यक्ष महोदय सुरू झालं पाहिजे. आज मला आठवतंय आम्ही राजकारणात आलो त्यावेळेस पुण्यातलं एक विमान फक्त मुंबईला यायचं आणि मुंबईवरून परत पुण्याला यायचं, मुंबईहून पुण्याला यायचं आणि तेच परत मुंबईला यायचं. आज काही लाख लोक दर महिन्याला पुण्यातनं देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आणि जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जातात. अध्यक्ष महोदय एवढं प्रचंड तिथलं सगळं चित्र बदललेलं आहे आणि त्याच्याकरता त्या विमानतळाची अत्यंत गरज आहे. वेळ पडली तर कर्ज काढा, आणखीन काय करायचं ते करा, पण अशा कामांना आता विलंब लावून त्या ठिकाणी चालणार नाही ही पण माझी या निमित्तानं मागणी आहे. अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीनं मी शासनाला एक गोष्ट सांगितली, सारथी या संस्थेला स्वतःचं कार्यालय नव्हतं, तिथं आम्ही शिवाजीनगर येथे असणारे शालेय शिक्षण विभागाची जागा घेतली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा त्याचा प्लॅन केलाय. कामही सुरू झालेले, 300 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद अध्यक्ष महोदय त्याकरता केलेली आहे. तशाच पद्धतीनं महाज्योती असेल, इतर पण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या समाजाच्या करता आपण ज्या संस्था काढलेल्या आहेत त्याला पण भेदभाव न करता, मी तर सारथीला जेवढे पैसे द्यायचो तेवढेच महाज्योतीला सावेसाहेब पैसे द्यायचो, कुठंही तिथं कमतरता केली नाही.